सभेच्या वेळी बेताल वक्तव्य केल्यामुळे सोलापुरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार परिचारक यांच्या प्रतिमेस चपलाहार घालून आंदोलन केलं आहे. भारतीय सैनिकांबद्दल आणि त्यांच्या पत्नींबद्दल प्रचार सभेवेळी बेताल वक्तव्य करणाऱ्या विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय वक्तव्याचा निषेध करीत सोलापूर येथील पार्क चौकात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या प्रतिमेस चप्पलचा हार घालीत आंदोलन केलं. या आंदोलनात माजी सैनिकांचाही सहभाग होता. देशातील जनता सावध होण्याची गरज आलेली आहे. हे लोक सत्तेत आल्यापासून धर्माधर्मामध्ये जातीजातीमध्ये भांडणं लावणे आता तऱ्हेने कळच केला की देशाच्या सुरक्षा देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानाबद्दल असं वक्तव्य करून या जिल्ह्यामध्ये या शहरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या भाजपच्या आमदाराच्या विरोधात लाट पसरलेली आहे. त्याच माध्यमातून आम्ही शिवसेनेचे जिल्हा समन्वय प्रमुख माननीय पुरुषोत्तम बर्डे, सुनील काटमरे साहेब, आमचे माझे सहकारी महेश धाराशिवकर यांच्या माध्यमातून फौजदार चौकी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा ऑनलाईन माध्यमातून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला वर्ग करून तिथं गुन्हा नोंद झाले. 1994 पासून 2011 पर्यंत सर्व्हिस करून रिटायर झालो. आता माझी मानसिकता कालच्या सभेपासून एवढ्या खालावली आहे की एक जिम्मेदार व्यक्ती ज्याला भाजपने आमदार म्हणून निवडून दिलं तो एक सैनिकाबद्दल असे उद्गार काढतो की तो सीमेवर असतो, एक वर्षभर सुट्टी येत नाही आणि त्याच्या घरी मुलगा होतो आणि तो तिकडे सीमेवर पेढे वाटतो, हे किती सैनिकाबद्दल अपमानपद आहे. हे सर्व समाजाला आणि याचा जाहीर निषेध सकल मराठा समाजातर्फे आणि मी वैयक्तिक सैनिक या नात्याने जो सैनिक आणि सैनिकाची शहादत यांचा सम्मान करीत नाही त्याला गद्दार असा करार देतो आणि याचा तीव्र निषेध करून त्याची आमदारकी पूर्णपणे नष्ट केली पाहिजे आणि त्याला समाजात कुठल्याही थरात जाऊन जाणाऱ्या व्यक्तीला समाजाने कुठलेही स्थान देऊ नये, यापुढेही त्यांचा जाहीर निषेध असाच करावा.